ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचाली, वस्त्र उद्योगाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात, आमदार प्रकाश आवाडे। इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे 300 बेडचं करण्याबरोबरच शहरात वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू करणार असल्याची माहिती इचलकरंजी येथील तारराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली। शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कृष्णा पंचगंगा पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण आणि वस्त्र उद्योगातील विविध प्रश्नांवर शुक्रवारी आमदार आवाडे यांनी संवाद साधला। सध्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात 200 आंतररुग्णांवर उपचार करण्याची सोय आहे, मात्र हे हॉस्पिटल 300 बेडचे करून आवश्यक त्या सर्व सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यात येतील। शिवाय वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू करण्याच्या प्रयत्नाला अंतिम स्वरूप येत असून वैद्यकीय तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू असून प्रस्ताव लवकरच शासन दरबारी सादर होईल। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असून त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तर PPP तत्वावर खाजगीकरणातून देखील हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले। चांगली व्हावी याच्यासाठी खूप प्रयत्न मी करायला लावले, काही वेळा थोडं कटु भूमिका घ्यायला लागली, तरी घेऊन पहिल्यांदा प्राधान्य पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला द्या हा आग्रह करून मी त्यासाठी आग्रही होतो। पण त्या 28 कोटीपैकी बरेच पैसे शासकीय देण्यासाठी वापरलेत असं मला समजलं। 98 कोटीपैकी राहिलेले 98 कोटीतले शिल्लक 28 कोटी रुपये राहिले होते। त्या 28 कोटीतले पैसे त्या GRमध्ये पैसे देत असताना शासकीय देणीसुद्धा भागवावे असं होतं, त्यामुळं बरीच शासकीय देणी भागवण्यासाठी त्यातले पैसे वापरलेत असं माझी मागणी आहे। त्यामुळं मी नगर परिषदेच्या मागं लागून स्वतंत्र त्या राहिलेल्या 5.8 किलोमीटर 6 किलोमीटरला किती पैसे लागणार आहे, कृष्णेचं पंप मोटर बदलायला किती लागणार आहे, पंचगंगेच्या पंप मोटर बदलायला लागणार आहे किती, आणि इतर सगळ्या कामाला काय लागणार आहे स्वतंत्र मी प्रस्ताव तयार करून घेतला। मी सलग 4 दिवस कमिशनरांच्या मागे लागून तो प्रस्ताव करून घेतला। तो प्रस्ताव 23 कोटी कितीचा आहे, 23 कोटीचा अंदाज आहे, 23 कोटीचा तो प्रस्ताव तुम्हाला त्याची कॉपी देतो। तो माझा प्रस्ताव घेऊन तो प्रस्ताव जोडून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांच्याकडे तो प्रस्ताव घेऊन जाऊन दोघांचीही ऑर्डर घेतली की हे पैसे ताबडतोबीनं उपलब्ध करून द्या, म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनीही आदेश दिले आणि पुढच्या महिन्यात हे पैसे आपल्याला उपलब्ध होतील। हे 23 कोटी रुपये महापालिकेकडं कृष्णेची 5.8 किलोमीटर पाईप बदलणे, कृष्णेच्या योजनेचे पंप आणि मोटर बदलणे, पंचगंगा स्कीमवरील मोटर पंप बदलणे वगैरे सगळ्या कामासाठी नगरपालिकेनं जे काय मागणी केलेले पैसे ते 100% मंजूर झाले। महानगर न्यूजसाठी इचलकरंजीहून इजाज खान पठाण।